तर या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूया. मी सुरुवातीपासून सांगतो की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे देखील आम्हाला निवडणूक आयोगाने मेरिटवर दिलं. त्याची कारणं तर आपल्याला माहीत आहेत, मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही. कारण मीमांसा त्यांनी केलेली आहे आणि बहुमतालाच महत्व आहे. त्यामुळे जो निर्णय झालेला आहे अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये, तो मेरिटवर झालेला आहे. मी अजितदादा पवारांचं अभिनंदन करतो की त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धडीचिन्ह दिलं आहे आणि निवडणूक आयोगाने अत्यंत महत्वपूर्ण हा निकाल दिला आहे. आणि जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे, संविधानाप्रमाणे, ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी, मतदारांचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असतं त्यांच्याकडेच तो निकाल साधारणतः दिसतो. मला वाटतं अजित पवारांचं मी अभिनंदन करतो. अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून, राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष पुढे वाढवण्याकरता त्यांना मी शुभेच्छा देतो.